शिक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक मावळा या रस्त्यावर उतरलेला आहे, तो जरांगे दादांच्या नेतृत्वाखाली. आणि यामध्ये काल जो अध्यादेश काढण्यात आला, या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक समिती नेमली होती, उपसमितीची, त्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मंत्री आहेत, यांनी या प्रक्रियेमध्ये कुठंही आले नाहीत. मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दलचा त्यांचा हेतू काय आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. यापूर्वीही त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता. जर तुम्हाला मराठा आरक्षणासाठी कोणत्याही प्रकारामध्ये भाग घ्यायचा नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि तुमची नैतिकता पाळा. छगन भुजबळ हा मंत्रीपदाची सुद्धा पर्वा करत नाही आणि तो OBC साठी सडेतोड नेहमी बोलत असतो. मग मराठा म्हणून मराठा नेता, मराठा मंत्री, मराठा उपसमितीचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करताय, कोणत्या पडद्यामागे लपलाय हे मराठा समाजाला स्पष्ट होणे आवश्यक आहे. आपण जर यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये असक्षम असाल तर तात्काळ राजीनामा द्यावा.